भारतीय जनता पार्टी माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष संजय भगत यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रम राबवून सोमवारी साजरा झाला. वाढदिवसाचं औचित्य साधून गुरुशरणम परिसरातील वसाहतींमध्ये संजय भगत यांनी गरजूंना धान्याचं वाटप केलं. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी संजय भगत यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. माजी नगरसेवक अनिल भगत यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर धान्य वाटपावेळी राजेश विभाडी, उमेश सामंत, सुनील मोहडे यांच्यासह रॉयल असोसिएशनचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी धान्याच्या वाटपाचा लाभ झालेल्या नागरिकांनी संजय भगत यांचे आभार मानले, तसंच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माननीय संजय भगत सर यांचा आज वाढदिवस आहे. आमच्या रॉयल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत आणि नेहमी त्यांचा सामाजिक कार्यामध्ये पुढाकार असतो. आज त्यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि आजच्या अशाच प्रकारे त्यांची जनतेची सेवा करत राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.